तिचं नाव आहे, ते विनरचं नाव आहे. पीकच काढला असतो आणि हा जो पीस आहे हा पूर्ण बोनलेस पीस असतो. ठीक आहे, हे पूर्ण फ्रेश आहे, मी हिला फ्रीज मध्ये ठेवतो. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वे? आय होप तुम्ही सर्वे 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 मजेत असणार आहात, कारण मी तर आहेच, बाकी सगळेच असतील मग मजेत. तर गाईज, मी काय बोलते तुम्हाला सर्वांना, मी पहिल्यांदा गुड मॉर्निंग बोलते सगळेजण. तुम्ही स्वागत करते आपल्या चॅनलवरती. मग सगळ्यांना पहिला गुड मॉर्निंग आणि हॅपी संडे. आणि सगळ्यांचं मी स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज जर का कोणी नवीन असेल तर आपलं चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नाही तुम्हाला असेच व्हिडिओज बघायला भेटतील. आणि आय होप तुम्हाला ते आवडतील नक्कीच. तर गाईज, आज आहे संडे आहे, इथं आला थोडंसं उजेड चांगला येतो, मला थोडं चांगलं वाटतं इथं आल्यावरती. तर गाईज, आज आहे संडे, तर संडे आहे तर मग संडेचा तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा ना, केलंच पाहिजे ना संडेचा ब्लॉग पण तुमच्यासोबत शेअर. तर त्यासाठी मग मी विचार केला आज संडे रुटीन पण, म्हणजे रुटीन बोलता येणार नाही कारण की खूप सारं असतं काम. रुटीन बोललं तर खूप संध्याकाळ म्हणजे रात्र होईल मला तुम्हाला पूर्ण जर संडे रुटीन दाखवली तर, कारण की तेवढं होणारच नाही माझ्याकडून, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी होणार नाही असं म्हणते मी. म्हणजे खूप बिझी असते मी संडेला पण, असं नाही की संडे पण माझा फ्री नसतो, संडेला पण मी खूप बिझी असते, मला खूप सारी कामं असतात संडेच्या दिवशी पण. तर मी तुम्हाला एवढं सांगेन की आज मी तुमच्यासोबत संडेचं माझं जे काही रुटीन आहे नॉर्मलवालं, नॉर्मल नाही सॉरी, म्हणजे मला संडेला जेवढं पॉसिबल होतं तेवढं, म्हणजे मेन म्हणजे मी तुम्हाला संडेची रेसिपीज दाखवणार आहे. काय झोपले यार माझे उभे राहून, सिरियसली बेकार झाले. तर मी तुम्हाला संडे स्पेशल दाखवणार आहे आज मी काय करणार आहे काय नाही, ते जेवायला वगैरे काय बनणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे संडेचं स्पेशल. तर त्याच्या आधी मी उठली सकाळी लवकर, आंघोळ वगैरे झाली, सगळं झालं आणि कपडे मी रात्री धुवून ठेवले, कारण की मला संडेचा टाईम पूर्णपणे ॲडजस्ट व्हावा म्हणून मी कपडे रात्री धुवून ठेवले. तर कपडे सकाळी दिदीने वाळत टाकले आणि त्याच्यानंतरला मग आता उठून सगळं झाड वगैरे मारलं, पुसून घेतलं सर्व, देन त्याच्यानंतरला मग मच्छी घेऊन आले. हे म्हणजे मी पण केली होती मच्छी घेऊन आले. त्याच्यानंतरला मग बोलली चला आता जेवणाला लागत, बोलली आज भाकरी बनवू का, तर बोलतो भाकरी नको बनवू, बोलतो चपातीच बनवू, मला चपातीच पाहिजे. तर मी बोलते ठीक आहे, भाकरी पण तशी पण ती तुटूनच गेली असते, केली असते तरी पण, पण ट्राय करायला काय हरकत नाही असं मला वाटतं की हर एक गोष्ट माणसाने आयुष्यामध्ये ट्राय केली पाहिजे, म्हणजे सगळं यायला पाहिजे, असं नाही की एक वस्तू तर एकच यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी यायला पाहिजे, सगळ्यामध्ये बोलतो ना परिपूर्ण राहायला पाहिजे, ऑलराऊंडर बनल्या पाहिजे कधी पण लाईफमध्ये. तर माझा असा फंडा आहे की हर एक गोष्टीमध्ये ऑलराऊंडर बनल्याच पाहिजे, मुलींनी तर पहिला बनल्या पाहिजे, कारण की हर एक गोष्टीमध्ये मुलींना खूप कमी लेखलं जातं कुठं पण, खूप म्हणजे कमी रिस्पेक्ट केली जाते मुलींची कुठं कुठं असं असतं, पण काही ठिकाणी असं नाही होत पण काही ठिकाणी असं होतं. तर त्यासाठी मी बोलते कधी पण मुलींनी एकदम टॉपला राहिला पाहिजे, म्हणजे स्वतःचा खूप चांगला विचार केला पाहिजे, प्लस स्वतःला चांगलं ठेवल्या पाहिजे, स्वतः चांगलं राहिलं पाहिजे आणि हर एक काम त्या मुलीला यायलाच पाहिजे, म्हणजे ऑलराऊंडर बनलीच पाहिजे मुलगी असं आहे. तर माझं नेहमी हेच असतं की नाही बाबा मी मुलगी आहे तर मला खूप काही शिकायचं, खूप काय म्हणजे खूप सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये ऑलराऊंडर बनायचं. आपण लगेच तर बनणार नाही पण प्रयत्न करायला काय हरकत नाही आणि प्रयत्न केल्यावरती आपण नक्कीच बनू शकतो काही ना काहीतरी, तर असं माझा एक मोठंच असतो. तर आज संडे तर तो विक्रम गेला आंघोळीला, तर विक्रम आल्याच्या नंतरला आम्ही दोघंजणं जे काही तुम्हाला मी क्वेश्चन केला होता शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये त्याचं ॲन्सर आणि त्याचं सगळं काय तुम्हाला माहिती पडेल, विनर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला प्रॉपर सगळं माहिती पडेल. आणि मी आज बनवणार आहे फिश फ्राय करणार आहे, तर मी फिश फ्राय म्हणजेच फिश करणार आहे पूर्ण, करी किंवा फ्राय असं काही असणार आहे. तर मच्छी आणलेली आहे मी घोळीची मच्छी आहे, ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना समजेल ती, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हे खूप नवीन असणार आहे, ज्यांना वाटेल हे काय आहे घोळ वगैरे असं, तर डोंट वरी, खूप चांगली मच्छी आहे ही. आणि ही मच्छी खूप म्हणजे हाय रेटला विकली जाते, तर मी एक एवढा मोठा मोठा मासच घेतला होता याचा, तर त्याच्या बऱ्यापैकी तुकड्या पडल्यात, तर त्याचं मी आता काहीतरी करून टाकते कारण की आज संडे आहे. तर उद्यापासून 9 दिवस नवरात्रच स्टार्ट होणार, मग नवरात्र जर स्टार्ट झाल्याच्या नंतरला मी घरामध्ये काहीच नॉनव्हेज आणणार नाही आहे, मी पूर्ण व्हेजच बनवणार आहे. त्यासाठी मग आजच्या दिवस म्हटलं आहे ना की तुम्हाला खायचं आहे तर खाऊन घ्या मग आज, तर होतं ठीक आहे. मग आज मग मच्छी घेऊन आले, तर ती मच्छी बनवणार तर तुम्हाला मी दाखवेन मी कशी बनवणार, ती घोळीची मच्छी कशी बनवायची ती तुम्हाला मी दाखवते. आणि घोळीची मच्छी एकदम स्वच्छ असते, तिला काही एवढी साफ करायची गरज नसते, खूप क्लीन असते ती मच्छी आणि खूप चांगली असते शिवाय, त्याच्यामध्ये जास्त काटे पण नसतात, एकच काटा असतो.
रत्ती तुम्हाला बनवून दाखवेन ना, तर त्याच्या आधी मी माझं कॉफी वगैरे घेऊन झालेलं आहे। आता हे येथे रांगोळी करून काढते, ह्यांना नाश्ता देते, त्याच्यानंतर मग मी चपाती बनवते। आणि देन त्याच्यानंतर सगळे लसूण वगैरे साफ करायचे, म्हणजे खूप टायर काय ते बोलता येतात तुम्हाला समजत नाही काय बोलू, म्हणजे काय बनवायचं असेल तर मला ते लसूण वगैरे साफ करायचं बोलणं माझे नख दुखतात खूप। तर ठीक आहे, मी आता घेते पीठ पण मळून घेते, मग लसूण साफ करते, देन त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते, मग तुम्हाला मी फिश पण दाखवते कशी दिसते कशी नसते ती गोळीची मच्छी। तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल, नक्की 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 बघा। ओके, तर कंटिन्यू राहा, मी तुम्हाला दाखवते। चलो, त्यांना ब्रेकफास्ट पण दिला खायला, त्यांनी ब्रेकफास्ट पण केला, त्याच्यानंतर मग किचन आम्ही रात्री स्वच्छ केला होता, पण तरी पण असं थोडंसं मुंग्या बिंग्या दिसलं तरी पण मला नाही आवडत। मग मी काय केलं, याच्यामध्ये ना डेटॉल घेतलं मगामध्ये, डेटॉलचं पाणी केलं आणि आता हा कपडा स्वच्छ धुवून घेतला आहे, आणि ह्याच्याने आहे ना पूर्ण पुसून घेतलं, ते कसं अजून क्लीन होईल। सकाळी पण पुसलं आहे कारण मला इथं पीठ मळायला लागतं, म्हणून डेटॉलच्या पाण्याने पुसते। तर आता माझी गॅस पण पुसली, मी परत पुसून घेतली गॅस, कारण की मला जमत नाही। आपण लादी कशी पुसतो ना तसं मी पूर्ण प्रेशर टाकून पुसतो। थोडं बरं वाटतं आता असं सेम टू सेम स्टाईल पुसतो। स्टाईल तर माझ्या रोजच्या असतात, मी रोज पुसतो, जेव्हा जेव्हा मी किचन धुते ना तेव्हा तेव्हा मी वाटते स्टाईल तर पुसूनच टाकते। मग माझं कसं आहे, तरी पण जसं भेटेल ना टाईम तसं पुसून टाकतो। तेलाची किटली वगैरे साफ करायची, सारखं सतत करते साफ, इतक्या म्हणजे संडे रुटीन नाही म्हणजे रोजची रुटीन आहे। दोन तीन म्हणजे बाउल यांचं खाल्लेलं बस, आणि एक साखर। तर आता मी पीठ मळायला घ्यायला चपातीचं, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा। आता मी हे ठेवून देते, ठेवून ठेवते। तसं आता मी पीठ मळते, आता मी याच्यामध्ये ना पीठ घेतलंय, जवळचं तीन वाटी घेतले पीठ, याच्यामध्ये मी तीन वाटी आणि आता थोडं टाकते पीठ मळून। मी हा रुमाल का टाकला माहिती का, कारण की आहे ना किचन खराब नको आहे, किचनवर सगळं पीठ नको पडत, कारण की मग एवढे पिढीने चिटकून राहील ना जेव्हा मी चपाती याच्यावरती लाटून गेले। आता मला हे केस बांधून काढत नाही, आता हे काढत नाही, मी काढणार आहे तो सगळं कानामध्ये, मला खूप वैताग यायला लागला कानामध्ये। तर मी पिठामध्ये ना असं घेते पाणी, माझं पिठं ना आता म्हणजे किती आता जरा गरम होते, मी मध्ये जे नुसतं पातळ ठेवायचं, मला एवढं समजायचं नाही पीठ वगैरे मळायचं, म्हणजे नाही समजत पिठाचं मला काय, चपाती पण आता लाटून लाटून गोळी यायला लागले। तर पण माझं असं आहे की मी करते, मी विचार करते सर होऊन जाईल, फक्त एवढंच की पीठ मळायला मला खूप वैटा येतो, पीठ मळायला ते कांदे कापायला गोळ्या जमतात, ते पण हरकत नाही, शिकते मी सर्व करते। मित्रांनो गेलंय मसाला आणायला, तुमचं घर काय असते संडेचे रुटीन, तुम्ही पण चपातीच करता की भाकरी करता? इथं हे लोक मित्रांना बोलतो मला चपातीच लागेल, बोलतो मला भाकरी घेऊ नको सध्या, म्हणजे मग मी करतो। आता मला भाकरी खायची जाम इच्छा होती, मला असं वाटतं की ना भाकरी खाऊ शकतो, आणि असं भेटते मला सध्या होता ना। तर ते काय बरोबर ते म्हणजे का त्यांना मसाला समजत नव्हता कोणता आणायचं, तर घेऊन आले तरी म्हणजे फिश फ्रायचा मसाला आणतात आधी, त्यांनी हा दुसरावाला मसाला आणला, तर दुसरा मला पाहिजे होता तो वाला नव्हता बसलेला आज, म्हणजे ठीक आहे हरकत नाही। तर मग त्यांनी हा मसाला आणला आणि त्यांना
बैटरी म्हणजे डाउन होऊन जाते। आता माझा पीठ मळून झालंय, त्याच्या नंतरला आहे ना मी चपात्या करीन, तोपर्यंत लसूण साफ करते आणि मग डायरेक्ट तुम्हाला मी रेसिपी बनवून दाखवते। ओके, लव यू। आता पीठ झालंय मळून प्रॉपर, आता मी आहे ना चपातीचे ना असे पेढे बनवते, असे मी ना चाकूने कट करते, तो असं लांब गोळा केला असं असं करून आणि चाकूने त्याचे ना असे कट्स मारायचे, म्हणजे सेम साईज आपल्याला माहिती पडते, म्हणजे चपाती मोठी छोटी होत नाही, सेम होते। इथे पेढे असं करते, तिथे मटन परत स्वच्छ पुसलेलं आहे, चांगला स्वच्छ केला आहे, अशा प्रकारे सगळे गोळे आहेत ना असे करून घेते, चपात्या लाटून घेते, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चपात्या करते मी आता, आज कमीच आहेत चपात्या, गहू लागलंच जर कमी पडल्या तर मग परत करायला लागते। कपड्याचं काम झालं, थोडंसं प्रेशर कमी वाटते मला, आता या चपात्या लाटून घेते, अशा मी असं डायरेक्ट शिकवत नाही, मी पहिला लाटते, त्याच्यानंतर असं प्लेट घेते, प्लेटमध्ये ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग मी शेकवते, कारण की तसं केलं ना मी तशी वाली स्टाईल मम्मी लोकांची स्टाईल, तर माझी चपात्या करत तर कडक बनते। चला आता चपात्या माझ्या झालेल्या आहे, चपात्या लाटून बघली आणि चपात्या लाटल्याच्या नंतर मी सगळं पुसून पण घेतलं, मला लगेच स्वच्छ लागतं, सगळं पुसून मिसून चकाचक करून ठेवलं, आता चपात्या शेकवते, त्याच्यानंतर मी तुम्हाला मच्छीची रेसिपी दाखवते, बघत राहा शिकून घेते। तर मी याच्यात प्रॉपर चपात्या सर्व ठेवून दिल्या, नंतर याला झाकण वगैरे लावणार आहे मी, तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते गाईस झिरो का, ही आहे घोळीची मच्छी, याला बोलतात घोळ आणि ही अशी असते पूर्ण आहे बघा, असा हिचा कलर असतो आणि हिच्यावरती फक्त खवले असतात आणि एकच काटा असतो आणि हा जो पीस आहे ना हा पूर्ण बोनलेस पीस असतो, ठीक आहे, तर ही पूर्ण फ्रेश आहे, मी हिला फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणून थोडी अशी वाटते तुम्हाला, पण ही प्रॉपर पूर्ण फ्रेश आहे, याचा पूर्ण एवढा असा मासा होता, एवढा होता, त्यामुळे मी 600 बोलल्या होत्या, तर मी त्यांना बोलले मी 600 देणार नाही तुम्हाला, तर त्या बोलतात की मग किती देशील बोल ना, मी बोलली तुम्ही बोला ना, म्हणजे 500-400 असं करून त्यांनी मला 350 दिलेला आहे आणि खरंच याची प्राईस तेवढी असते, कारण की हा मासा आहे ना खूप महाग भेटतो, घोळ बोलतात ह्याला, आणि हा खायला पण खूप छान असतो आणि बिनकाट्याचा असतो आणि खूप हाय रेटला विकला जातो मासा, तर हा असा असतो, तुम्ही जर मार्केटला गेला तर तुम्ही असं फ्रेशली घेऊ शकता, त्याची अशी मोठी पण असे मोठा पण मासा असतो, त्याची तुम्हाला एवढी अशी मोठी मोठी तुकडी पण भेटतात 300 रुपये एक पीस अशी कट करून, तसे नसेल इथे तुम्ही डायरेक्टली एक असं एवढं साईज जर मासा असेल तर तुम्ही घेऊ शकता, तो मी घेऊन आले, त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवते, करून आपल्या चॅनलवरती कसे मच्छीचे ब्लॉग्स तुम्हाला खूप आवडतात ना, म्हणून त्यात मी ह्याचं ना तुम्हाला म्हणजे जे अशा तुकड्या करत त्या तुम्हाला मी फ्राय करून दाखवणार आहे नॉर्मल आपला, आणि बाकीचे तर तुम्हाला ना रस्सा घोळीचा रस्सा थोडासा रस्सा म्हणजे त्याला आंबट वगैरे बोलतो आपण त्या टाईपमध्ये एकदम सिंपल आहे, तुम्ही बघा ना की तुम्हाला मी सगळं साहित्य दाखवते। चला चपात्या बनवून झालेल्या आहेत, आता मच्छी बनवणार आहे, पण मच्छी बनवण्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं ना की विनरचं नाव सांगणार आहे रियांची, सांगणार आहे ना, सो भरपूर लोकांनी कमेंट केला, भरपूर लोकांनी प्रयत्न केला, असं नाही की फक्त एकीनेच राईट दिलं, पण आमचं कसं होतं की जो सगळ्यात आधी आन्सर देणार सरप्राईज त्यालाच भेटणार, आमच्याकडे सरप्राईज गिफ्ट ना रियांची, सो रियांची आता नाव सांगणार त्या पोरीचं जिनी सगळ्यात आधी कमेंट केली, म्हणजे सगळ्यांनी कमेंट केली, सगळ्यांनी बरोबर आन्सर दिला, त्यासाठी सगळ्यांना थँक्यू, बट ज्याने सगळ्यात आधी मला रिप्लाय दिला, ज्याने सगळ्यात आधी त्याची कमेंट आली, तिचं नाव आहे, ते विनरचं नाव आहे, विनरचं नाव आहे जयू राणी, असं त्यांचं यूट्यूबला नाव आहे जयू राणी म्हणून, तर ज्या कोणी जयू राणी काही व्हिडिओज तुम्ही बघत असाल आता तर तुम्ही लवकर जा आता आणि माझ्या इंस्टाग्रामवरती माझ्या किंवा ह्यांच्या इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही मेसेजमध्ये तुमचं नाव नंबर आणि ॲड्रेस पाठवून द्या, तुमचं जे काही सरप्राईज गिफ्ट असेल ते तुम्हाला तुमच्या घरी कुरिअरनी लवकरच येईल, फक्त तुम्ही तुमचे सगळे डिटेल्स मला पाठवून द्या, ठीक आहे,
आणि तुमचं कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा आमच्याकडून की तुम्ही आमचे व्हिडिओ चांगल्या प्रकारे वॉच करता आणि तुम्ही प्रॉपर आन्सर पण दिला, तर असंच आमचे व्हिडिओ सगळ्या वॉच करा तुम्ही आणि असे तुम्ही म्हणजे तुम्ही असे गिफ्ट जिंकू शकता. म्हणजे मी मध्ये मध्ये असं ऑफर घेऊन येत जाईल काय ना काय, म्हणजे एक गंमत म्हणून एक रिफ्रेशमेंट म्हणून. ज्यांच्याकडे आम्हाला पण माहित पडतं तुम्ही ऍक्टिव्ह होता आमच्या प्रोफाईलला, किती तुम्हाला इंटरेस्ट असतो, म्हणजे किती बारकाईने बघताय व्हिडिओ असं, तर त्यांचं गिफ्ट येऊन जर काही तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करा. तुम्हाला इन्स्टाचं हँडल देते मी इथं माझ्या साईडला, तिथे तुम्ही मेसेज करा. ठीक आहे, चला तर यांची चालली. आता चपाती बनवायची आपल्याला, जर टिप्पट बनवायची तर तुम्ही किचन कडे चला. अरे गाईज, आलो आपण किचन कडे. जसं तुम्हाला म्हणजे चला किचन कडे, तर आपण आलो किचन कडे. तर गाईज, मी तुम्हाला आता दाखवणार आहे गोळीच्या मच्छीचा रस्सा, म्हणजे आंबट. जास्त पाणी टाकणार नाही, मी थोड्याच पाण्यात करणार आहे, तर तुम्ही ते बघा. तुम्हाला मी दाखवते त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले, तुम्ही ते बघा. ठीक, एकदम इझी आणि सिम्पल आहे, झटकी पट आहे. ओके, आणि ह्याच्यात आज मी थोडासा वेगळा मसाला युज करणार आहे, दाखवतो तुम्हाला. या चला, हे बघा. आता हे जे आहे ना, तर ह्याचं मी आहे ना रस करते आणि हे सगळं मी फ्राय करणार आहे मला. ठीक आहे, तर ह्यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य बघा काय काय. पहिल्यांदा हे सगळं ह्याचं एक पेस्ट करायचं, म्हणजे वाटण करायचं. त्यासाठी अद्रक आहे थोडासा, लसूण घ्यायचं आहे, टोमॅटो घ्यायचं आहे, चिंच घ्यायची थोडी, हिरव्या मिरच्या घ्यायच्यात, कोथिंबीर थोडी घ्यायची. ठीक आहे, हे झालं वाटणाचं. त्याच्यानंतर ह्याच्यात मसाला कुठला ॲड करून तो बघा. आपला लाल तिखट मसाला जो घरगुती मसाला आहे तो, मीठ घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे, थोडा गरम मसाला घ्यायचा आहे आणि हा वाला जो मसाला आहे ना आजचीचा फिश करी मसाला, तर हा वाला वापरायचा. मी ह्याच्यामध्ये हा एक पूर्ण पॅकेट टाकणार आहे ह्याच्यामध्ये, रश्यामध्ये. हा त्याच्याने खूप चांगली टेस्ट येते आणि गोळीमध्ये किंवा अजून अशी कुठली जी मच्छी असते बोनलेस वगैरे त्याच्यामध्ये हा मसाला यूज करा, खूप छान होतो. तर मी त्याच्या अगोदर मी ह्याचं वाटण करून घेते पूर्ण. ठीक आहे, मग तुम्हाला दाखवते. वाटण करून घेतले, ह्याची अशी पेस्ट होईल, बस होईल अशी रश्यामध्ये, कारण थोडाच रस्सा करणार आहे मी. तुमचा जर रस्सा जास्त असेल त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घ्या त्याची. ठीक आहे, तर साईडला मी इथे तेल तापायला ठेवलं टोपामध्ये. ओके, तेल माझं टोप ऑलरेडी तापलेलं आहे, तेल पण कळलं आहे. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही बोलता आता वाटणात घेतले लसूण तरी कशाला, तरी पण मला इथे आहे ना, हे बघा, हे घेतलेले लसूण तुम्ही थोडीशी घ्या टेस्टला, म्हणजे फोडणीसाठी चांगला एक त्याचा अरोमा येतो, चांगला स्मेल येतो. थोडी ह्याच्यामध्ये इथे टेस्ट टाकायची आपल्याला. आता तुम्ही आहे ना या वाटरमध्ये ना सुके मसाले ऍड पण करून टेस्ट करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये आता लसूण लगेच लाल झाली, तिथे तेल पूर्ण तापलं होतं आपल्याला, टेस्ट टाकून. तेलामध्ये लसूण नक्की टाका कडक्याला, त्याचं झालं हे. त्याच्यामध्ये आता मी हा वाला जो मसाला आहे ना तो टाकते मी, फिश करीचा मसाला. तर त्याच्याने खरंच खूप छान टेस्ट येईल, परत एकदा ट्राय करून बघा, जास्त महाग नाही भेटता. पाच दहा रुपयाचं पण पाकिट भरता येतं, तुम्हाला जर ट्राय करायचं असेल. पूर्ण याला मिक्स करते, त्याच्यानंतर मी हे सगळे सुके मसाले आहेत आपले सगळे ते ॲड करते. ओके, झाला मसाल्याचं सगळं संपलं. ओके, आता फक्त याच्यामध्ये पाणी आणि फिश ॲड करायची आपल्याला. तर मसाला मस्त भाजायचा थोडासा, जास्त पण नाही, 2 मिनिटं भाजा तरी पण ओके. मसाला एकत्र ठेवा, आता याला ठेवते आणि नंतर याच्यामध्ये लगेच मी फिश टाकून देते. आता गाईस, मी तुम्हाला सांगते हा मसाला आहे ना प्रॉपर झालेला आहे, तुम्हाला टाकतो. ओके, झाले हा मसाला. आता याच्यामध्ये मी फिश टाकून देणार आहे, ज्याचं तुम्हाला रस्सा करायचा आहे ना ते टाकायचं. तर मी ह्याचं फ्राय करणार आहे ह्याचा रस्सा, तर मी हे सर्व टाच टाकून देते. ओके, आणि ॲक्च्युली याचा डोका वगैरे एक टाकला तरी खूप छान होतं आहे, बघा पीस खूप याची छान होतं, खूप मस्त पडतो पीस याचे. तर हे ना तुम्ही जेवढं मसाला जेवढा मिक्स कराल ना, तर हे तुटून जाणार, हलकी आणि नरम असते याची गोटी. तर आता याच्यामध्ये ना मी लगेच पाणी टाकणार आहे. तुम्ही पाणी कसं टाकणार, वाटण्याच्या भांड्यातलं पाणी घेऊन टाकणार. तुम्हाला दाखवते मी इथे, मी पाणी घेतलं एक ग्लास, त्याच्यामध्ये मी टाकले पाणी. तर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, आणि जेवढी तुमची क्वांटिटी असेल तेवढं तुम्ही त्याचं वाटण करून घ्या, तेवढे तुम्ही मसाले एक्स्ट्रा ऍड करा त्याच्यामध्ये आणि पाणी पण तसं तुम्ही ऍड करून घ्या. ठीक आहे, मला आलं याच्यामध्ये हलकं अजून थोडं पाणी टाकते मी, त्याच्यानंतर मी ह्याला बॉईल करायला ठेवेल. तर हा रस्सा तुमचा 10 मिनिटं होईल. ठीक आहे,
तर गाइस इथे रसा आपला मस्तपैकी बॉईल होतोय आणि रशाचा खूप चांगला मस्त स्मेल येतोय जाम भारी. आम्हाला खूप शिंक पण आलाय एवढा आमच्या नाकात ठसके गेले दोघांच्या पण. तर हा रसा इथे बॉईल होईपर्यंत मी आता फिश फ्राय कशी करते तुम्हाला दाखवते, तुम्ही बघून घ्या. मी आता फिश फ्रायला आता मसाला लावणार आहे. तर आपला घरगुती लाल मसाला घ्यायचा आहे, हळद मीठ आणि हे ऑप्शन आहे काळी मिरीची पूड असलं, कारण माझा गरम मसाला आता संपला म्हणून मी हे थोडंसं घेतलं आहे. आणि हा आजचा जो फिश फ्राय मसाला तो मी याच्यात टाकणार आहे. तर हे सगळं मी मिक्स करून मच्छीला लावते आणि मग मसाला लावून ठेवते आणि मग फ्राय करते. ठीक आहे, तुम्ही बघू शकता मी मच्छीला अशा प्रकारे सर्व मसाला लावलेला आहे. तुम्ही आहे ना काय करा माहितीये का, म्हणजे तुम्ही आपण कसं मी याच्यामध्ये ना मुद्दा म्हणून तांदळाचं पीठ रवा वगैरे काही घेतलेलं नाही आहे. कारण का माहितीये का, आपण नेहमी तांदळाचा पीठ रवा लावतो ना, मग ती सेम टेस्ट आपल्याला लागून राहील तोंडाला. म्हणून मी याच्यामध्ये फक्त हे मसालेच आज मी यूज केलेत, याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ वगैरे काय ऍड करणार नाही. तुम्ही पण असं नक्की ट्राय करून बघा, म्हणजे काय ते तांदळाचं पीठ रवा नका लावू, नुसतं मसाले मीठ आपले जे ना सुके मसाले तेच लावा, त्याच्याने पण खूप खूप चांगली टेस्ट येते. आता इथे मी तवा ठेवला आहे, तापला तवामध्ये चांगला तापला, त्याचं तेल पण तापलेलं आहे. आता याच्यामध्ये मी एक एक पीस सोडून देते, तुम्ही बघा. तर मी पीस असं लावले मसाला एकदम हे साऊथ स्टाईलमध्ये, त्याला काही पीठ वगैरे नाही कुठले लावले, फक्त मसाले लावलेत ऑनली. तर आता मी हे तेलात सोडते. तर असं वाटलंय अजून असा मसाला आतून लावू शकता, पण सांबार सगळं तेल वगैरे होऊ शकतं, कारण मी आज जे करणार आहे ते असंच करणार आहे ऑनली मसाल्यामध्ये. मी आज नाही लावणार, तर मी आता एक मिनिट तिथे ठेवते, मग तुम्हाला दाखवते. गाईज आपला मस्तपैकी रस्सा पण झालेला आहे, तुम्ही काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये. आणि ह्या बघा फिश फ्राय पण झालेली आहे, तुम्हाला मी दाखवते खाऊ. तर बाकीचे इथं होते चांगली, अजून गॅस बंद करते मी. हे बघा झाले आपले फिश फ्राय रेडी झालेले आहे, तुम्ही बघू शकता किती भारी दिसते. तर याच्यावरती मी हिरवी पण टाकते बरोबर. तर आता मी एक खाते, सगळ्यात पहिला मी आहे ना रसा टेस्ट करणार आहे. आपल्याला याच्यात लिंबू टाकते पहिल्यांदा रसा, रशावर मी लिंबू नाही टाकणार आहे, कारण की माझा भात होतोय ना म्हणून. सुपर झाला रसा, एक नंबर तुम्ही बघूया पाहिजे. इथे पण बघा तुम्ही येऊन, हे बघा रसा खूप सुंदर झालेला आहे. एक एक पीस आणि पीस शिजलेला आहे याच्यामधला, आणि जे चिंच आणि टोमॅटोचा फ्लेवर एक नंबर येतोय, मस्त लागतंय. आणि यातला पीस पण बघा किती प्रॉपर शिजलेला आहे, पूर्ण शिजलेला आहे, खूप भारी लागतो. एक नंबर झाला आहे. फिश फ्राय खाते मी, खूप गरम आहे बापरे, काय होईल माझं फिश फ्राय ना काय बोलतात त्या विदाऊट तांदळाच्या पिठात आणि रव्यात पण खूप सुंदर लागते अशी वाली. तर ही वाली मी खाते आता. एक नंबर झाला, काय हो तुम्ही लोकांना नुसत्या मसाल्यामध्ये करून बघा, तुम्हाला खूप आवडेल खरं सांगते. अशी ट्राय करा. आणि आज आमचा मच्छीचा शेवटचा दिवस आहे, नवरात्र उद्यापासून स्टार्ट आहे. तर उद्यापासून सगळं आपल्याला व्हेज बघायला भेटेल, नक्की व्हेजवाले आहेत त्यांनी नक्की बघा. तर जाणार का मामू, आज शेवटचा दिवस आहे मच्छीचा, उद्यापासून तुम्हाला व्हेज बघायला भेटेल. आणि बाकीचे मच्छी होते भात होते, मग मी आम्ही दोघं जेवून घेऊ. तुम्ही तर ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा, आणि अशी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि विनरचं पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन, ओके. आणि पटकन तुम्ही हे करा, ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हेज ब्लॉगमध्ये, ठीक आहे, बाय.